नमस्कार मैत्रिणींनो, आज मिस्टिक फ्लेवर्स बाय प्रीतीमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पातळ पोह्यांचा चिवडा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कसा बनवायचा। त्यासाठीचं साहित्य मी तुम्हाला सांगते। इथे मी पातळ पोहे घेतले 1 पाव, चवीनुसार मीठ 1 चमचा, हळद घेतली आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून, 4 ते 5 चमचे डाळ्या घेतलेल्या आहेत, कोणी दालवा पण म्हणतं याला। इथे 4 ते 5 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत, कढीपत्त्याची पाने आहेत, जिरे आणि मोहरी 1-1 चमचा जिरे मोहरी घेतलेली आहे। आता हा चिवडा अगदी कमी कमी साहित्यात आणि झटपट बनणारा असा एकदम क्रंची चिवडा आहे। तो बनवण्यासाठी आपण जे हे पातळ पोहे घेतलेले आहेत, हे पातळ पोहे आपल्याला आधी भाजून वगैरे घ्यायचे नाही आहेत। आता हे पोहे मी डायरेक्ट कढईमध्ये तेल ठेवून आपण चिवडा करायला घेऊ तेव्हाच भाजणार आहे, आणि आपल्याला हे एकदम टाकायचे नाही आहेत। त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे कसे पोहे ॲड करायचे, अगदी छोट्या छोट्या पोर्शन्समध्ये आपल्याला ॲड करायचे। त्यासाठी इथे मी कढई घेतली आहे, गरम करायला ठेवली आहे, आणि कढईमध्ये आता मी तेल 4 ते 5 चमचे तेल घातलेलं आहे। तेल छान तापलं की आपल्याला पुढची प्रोसिजर करायला घ्यायची आहे। आता इथे तेल छान तापलेलं आहे, मी याच्यामध्ये जिरे मोहरी आधी ॲड करणार आहे। आधी मोहरी मी घातली आहे, मोहरी छान तडतडली की त्याच्यानंतर जिरे घालायचं आहे आपल्याला। ते जिरे ऍड करते, त्याच्यानंतर कढीपत्त्याची पाने, शेंगदाणे, हे सगळं साहित्य आपल्याला तेलात छान होऊ द्यायचं आहे। मस्त कढीपत्त्याची पाने छान क्रंची झाली पाहिजे, शेंगदाणे सुद्धा मस्त तेलात खरपूस भाजल्या गेली पाहिजे। आता इथे मी डाळ्या घेतलेल्या, डाळ्या मी ऍड करणार आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये, आणि मस्त हे सगळं तेलात होऊ द्यायचंय। ह्याच्यानंतर मी मिरची ऍड करणार आहे, मिरची सुद्धा तेलात मस्त खरपूस भाजल्या गेली पाहिजे, छान क्रंची अशी झाली पाहिजे। इथे आता मस्त तेलामध्ये ह्या सगळ्या वस्तू खरपूस भाजल्या गेलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। मस्त मिरची पण क्रंची झाली आहे, कढीपत्त्याची पाने सुद्धा मस्त क्रंची तळल्या गेली आहेत। आता आपण याच्यामध्ये हळद ऍड करूया, 1 चमचा हळद मी ऍड करते, आणि त्याच्यानंतर आपल्याला आता छोट्या छोट्या पोर्शन्स मध्ये पोहे ऍड करायचे, पोहे एकदम घालायचे नाहीये। इथे तुम्ही बघू शकता अगदी थोडेसे पोहे मी हाती घेतले आणि ते तेलामध्ये ऍड करते। आता हे पोहे मला पूर्ण तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे, त्याच्यानंतरच पुढचा पोर्शन मी ऍड करणार आहे। आता हे तेलात छान तळले गेले, आता मी पुढचा पोर्शन ऍड करते। असे करत करत आपल्याला सगळे पोहे अगदी थोड्या थोड्या पोर्शन्स मध्ये ऍड करायचे आहेत, जेणेकरून ते तेलात छान मिक्स झाले पाहिजे, त्याला सगळीकडे हळद वगैरे सगळे मसाले लागले पाहिजे, आणि त्याच्यानंतर छान आपल्याला हा चिवडा भाजायचा आहे। तुम्ही बघू शकता असे पोर्शन्स मध्ये आपल्याला ऍड करत जायचं आहे। खरं तर ही रेसिपी माझ्या आईची रेसिपी आहे, तिने सांगितलेली रेसिपी तुम्हाला दाखवत आहे। आम्ही शाळेत असताना रोज माझी आई आम्हाला डब्यामध्ये हाच असा चिवडा बनवून द्यायची, त्यामुळे ह्या चिवड्याबरोबर आमच्या शाळेच्या बऱ्याच आठवणी आहेत, आणि आमच्या मैत्रिणींना सुद्धा हा चिवडा खूप आवडायचा, त्यामुळे त्यांच्याच डिमांडवरती मी ही रेसिपी तुम्हाला दाखवत आहे। तुम्ही सुद्धा ट्राय करा, तुम्हालाही आवडेल। आता इथे माझे सगळे पोहे ऍड करून झाले, मी चवीपुरतं मीठ घालते आणि
थोडीशी साखर चवपुरती, ती ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला। आणि आता हा चिवडा परत एकदा थोडा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता मस्त हळद सगळे मिरची शेंगदाणे सगळीकडे मस्त मिक्स झालेले आहे। आता हे छान एकदा आपल्याला भाजून घ्यायचं आहे 5-1 मिनिटं। भाजून झाल्यानंतर आपला चिवडा मस्त तयार झालेला असेल। इथे आता हा चिवडा मस्त तयार झालेला आहे, याला मी आधी एका बाउल मध्ये काढून घेणार आहे आणि छान थंड झाला की आपल्याला एका डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे। तुम्ही बघू शकता मस्त चिवडा तयार आहे। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये कळवायचं विसरू नका। अशा छान छान सोप्या आणि हेल्दी रेसिपीज साठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब केलेलं नसेल तर ते नक्की करा। आणि माझी रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।